वेल देव मासा। या जलचर प्राण्याचे बाह्य स्वरूप जरी माशासारखे असले तरी तो मासा नाही, तो एक सस्तन प्राणी असून पाण्यात राहण्याकरिता त्याचे अनुकूलन म्हणजेच अडॅप्टेशन झाले आहे। देव मासे खुल्या महासागरात आणि समुद्रात राहणारे आहेत, पण त्यापैकी काही किनारा लगत तर अगदी थोडे गोड्या पाण्यातही राहतात। सस्तन प्राणी वर्गातील सिटॅसिया या गणामध्ये देव माशाचा समावेश होतो। यातही तीन उपगण आहेत। यातील पहिला उपगण म्हणजे आर्कियोसिटाय। या उपगणातील देव मासे सुमारे 3 ते 5 कोटी वर्षापूर्वीच नष्ट झाले, परंतु उर्वरित 2 उपगण मात्र सध्या अस्तित्वात आहेत। यापैकी दुसरा उपगण म्हणजे मिस्टिसिटाय। या देवमाशांना दात नसतात, दाताऐवजी शृंगस्थपट्ट म्हणजे जबड्याच्या वरच्या भागात 300 ते 400 त्रिकोणी केराटिनची तटके असतात। हे प्राणी क्रिल्स नावाच्या लहान प्लावक जीवांवर उदरनिर्वाह करतात। क्रिल्स हे पृथ्वीवरील सर्वात मुबलक प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या सजीवांपैकी एक, जे या प्रचंड देवमाशाचे खाद्य आहे। या उपगणात ब्लू वेल्स, हम्बॅक वेल्स, बोहेड वेल यांचा समावेश होतो। तिसरा उपगण म्हणजे ओडाटोसिटाय किंवा टूथनवेल। हे मिस्टिसिटायपेक्षा पूर्णतः वेगळे असतात, यांना दात असतात, त्यामुळे ते स्क्विड, ऑक्टोपस, कटलफिश यासारखे मासे खाऊ शकतात। या उपगणात स्पर्म वेल, ऑर्काज यांचा समावेश होतो। आजचा आपला प्रश्न देखील वेल संबंधीच आहे। चला तर मग ऐकूया आजचा आपला नवीन प्रश्न एका नवीन मैत्रिणी सोबत। नमस्कार, मी सई बलराम सावंत, देवबाग माझं गाव। देवबागचे स्थानिक मच्छीमार फ्रान्सिस फर्नांडिस यांना काही दिवसांपूर्वी अंबरग्रीस नावाचा पदार्थ सापडला। वन अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांनी तो पदार्थ शासनाकडे सुपूर्द केला। माझा प्रश्न असा आहे की अंबरग्रीस म्हणजे नेमके काय आणि ते इतके मौल्यवान का असते? गुड क्वेश्चन। अलीकडेच अँबरग्रीस कोकण किनारपट्टीवर सापडल्याच्या घटनाही आपल्या समोर आल्या आहेत। त्यातील एक देवगड किनारपट्टीवर आणि दुसरी घटना मालवण तालुक्यातील देवबाग इथे। दोन्ही वेळा स्थानिक मच्छीमारांकडून ही दुर्लभ आणि अमूल्य वस्तू कोणताही स्वार्थ न बाळगता शासन दरबारी जमा केली गेली, याचे विशेष कौतुक। आता हे अँबरग्रीस म्हणजे नेमके काय आणि ते इतके दुर्लभ आणि मौल्यवान का आहे, याचा वापर नेमका कशासाठी केला जातो, यासारखे प्रश्न जर तुमच्याही मनात आले असतील तर मग आजची विज्ञान कथा नक्की ऐका। चला तर मग जाणून घेऊया अँबरग्रीस म्हणजे नेमके काय। वेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही स्पर्म वेलच्या उलटीला परफ्यूम उद्योगात अतिशय महत्व आहे आणि वैज्ञानिक भाषेत यालाच अँबरग्रीस असे म्हणतात। ही दुर्मिळ नैसर्गिक गोष्ट असल्याने ती मौल्यवानही आहे। वेल माशाची 1 किलोची उलटी $10 मिलियन पर्यंत विकली जाते। वेल मासा हा समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर असतो। उलटीसारखा हा पदार्थ किनाऱ्यावर येण्यासाठी काही वर्षाचा कालावधी लागतो। याचे वजन 50 किलो पर्यंतही असू शकते असे अभ्यासकांचे मत आहे। समुद्राच्या लाटांवर तरंगत किनाऱ्यावर येणाऱ्या या बहुमोल पदार्थाला फ्लोटिंग गोल्ड असेही म्हटले जाते। आता जाणून घेऊ अँबरग्रीस कसे तयार होते। वेलची प्रत्येक उलटी अँबरग्रीस नसते तर काही विशिष्ट परिस्थितीत अँबरग्रीसची निर्मिती होते। वेल माशाचे आवडते खाद्य म्हणजे कटलफिश, कोलंबी म्हणजे फ्रॉन्स, स्क्विड्स म्हणजे ज्याला स्थानिक भाषेमध्ये आपण माकुल म्हणतो हे असतात। जरी हे त्याचे आवडते खाद्य असले तरी स्क्विडच्या तोंडाजवळील भाग हा चोचीसारखा कडक व टोकेरी असतो, तसेच कोलंबीचा कवचासारखा भाग हा वेलला पचवता येत नाही। या कठीण भागामुळे शरीरातील नाजूक पचन इंद्रियांना इजा होऊ नये म्हणून वेलच्या शरीरात विशिष्ट पाचक स्त्राव स्त्रवतो, जो या न पचणाऱ्या पदार्थांभोवती लपेटला जातो, जेणेकरून त्यांच्यापासून वेलच्या आंतर इंद्रियांना कोणतीही इजा होणार नाही आणि मग वेल हा भाग उलटीच्या सहाय्याने शरीराच्या बाहेर टाकतो। काही अभ्यासकांच्या मते हा पदार्थ वेल विष्ठेमार्फत शरीराबाहेर टाकतो। स्पर्म वेलची उलटी म्हणजे सुरुवातीला हा काळसर रंगाचा मेणासारखा पातळ पदार्थ असतो। समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगताना प्रकाशीय विघटन आणि ऑक्सिडीकरण यामुळे गडद राखाडी रंगाचा तर तो होतोच, शिवाय काहीशा मेणचट परंतु घट्ट पदार्थामध्ये त्याचे रूपांतर होते।
त्यातही महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला येणारा घाणेरडा वास पूर्णपणे नाहीसा होतो आणि त्याला मातीसारखा गोडसर सुरेख सुगंध येऊ लागतो. ही प्रक्रिया घडण्यास काही वर्षे जावी लागतात. यात अॅम्रिनॉल आणि अॅम्रॉक्झेन ही प्रमुख सुगंधी संयुगे असतात. सुरुवातीला काळसर दिसणारा हा मेणासारखा पदार्थ काळानुसार करडा आणि नंतर सफेद होत जातो. त्याचप्रमाणे त्याची किंमतही वाढत जाते. अॅम्बरग्रीसची मागणी आणि प्रचंड किंमत यामुळे स्पर्म वेलच्या जातीला असणारा धोका लक्षात घेऊनच स्पर्म वेल ही वेलची प्रजाती 1970 मध्ये संरक्षित दुर्मिळ प्रजातीमध्ये निश्चित करण्यात आली. यानुसार भारतामध्ये अॅम्बरग्रीसच्या खरेदी विक्रीवर बंदी असून तो गुन्हा मानला जातो. चीन, जापान, आफ्रिका, अमेरिका तसेच उष्णकटिबंधीय बेटांवर अॅम्बरग्रीस बहुतेक वेळा आढळून येत असेल. तेथील लोकांना याच प्रदेशात सापडणाऱ्या अॅम्बर मध्ये आणि या पदार्थामध्ये साम्य भासले. परंतु ताजे अॅम्बरग्रीस करडे असल्याने त्यास अॅम्बरग्रीस संबोधले जाऊ लागले. अॅम्बरग्रीस हा मूळ शब्द अॅम्बर आणि ग्रीस या जुन्या फ्रेंच शब्दांपासून तयार झाला आहे, अर्थात ग्रे अॅम्बर. व्हेल माशाच्या शरीरातून निघालेले अॅम्बरग्रीस हे अत्तर आणि सुगंधी द्रव्य उत्पादनामध्ये वापरले जाते. जगभरात ही अत्तरे कोट्यावधी रुपयांना विकत घेतली जातात. अत्तराचा मूळ सुगंध दीर्घकाळ टिकावा यासाठी स्थिरीकरण द्रव्य म्हणजेच फिक्सेटिव्ह म्हणून अॅम्बरग्रीसचा वापर केला जातो. अॅम्बरग्रीस सारखीच रासायनिक द्रव्य तयार करूनही अत्तरामध्ये फिक्सेटिव्ह म्हणून वापरली जातात, परंतु त्यामुळे त्वचेला अपाय होण्याचा धोका असतो. या उलट अॅम्बरग्रीस नैसर्गिक द्रव्य असल्याने त्यापासून कोणताही अपाय होण्याचा धोका नसतो. त्याचबरोबर जापान आणि अरब देशांमध्ये धूप, अगरबत्ती आणि काही औषधी पद्धतींमध्ये याचा वापर केला जातो. अॅम्बरग्रीसचे मूळ स्पर्म वेल आहेत हे सर्वप्रथम जापानी लोकांनी ओळखले. तोपर्यंत त्याला समुद्राजवळ राहणाऱ्या मधमाशांचे मेण किंवा राखाडी रंगाचे अॅम्बर म्हणूनच ओळखले जात होते. आता जाणून घेऊ ब्लू व्हेल संबंधी काही रंजक गोष्टी. ब्लू व्हेल 30 मीटर पेक्षा जास्त लांब आणि 1,30,000 किलो पेक्षा जास्त वजनाची असू शकते. ब्लू व्हेल ही बालीन व्हेल प्रजाती आहे. दातांऐवजी त्यांच्याकडे बालीन आहेत म्हणजेच तंतुमय झडप जे त्यांचे अन्न फिल्टर करण्याचे काम करतात. व्हेल मोठ्या प्रमाणावर पाणी आणि क्रिल्स त्यांच्या तोंडात येऊ देते. त्यानंतर त्यांच्या तोंडातील 300 ते 400 बालीन प्लेट मधून हे पाणी ढकलले जाते आणि चविष्ट क्रिल्सचा एक प्रचंड घास व्हेलला मिळतो. ब्लू व्हेल आकाराने इतक्या प्रचंड असतात की त्यांच्या जिभेचे वजन एका हत्ती इतके असते आणि त्यांच्या हृदयाचा आकार एका मोठ्या कार इतका. त्यांच्या रक्तवाहिन्या तर इतक्या प्रचंड असतात की त्यात आपण पोहू शकू. व्हेल या एक उत्कृष्ट स्विमर असतात. त्या तासाला 5 मैलापेक्षा जास्त वेगाने समुद्रात फिरतात, परंतु त्या जेव्हा अधिक उत्साहित होतात तेव्हा त्या ताशी 20 मैलापेक्षा जास्त वेगाने पोहू शकतात. एकमेकींशी संवाद साधण्यासाठी ब्लू व्हेल सुपर लाऊड वोकल ध्वनीची मालिका बनवतात. खर तर व्हेल कॉल हा पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याच्या आवाजापेक्षा मोठा असतो. अनुकूल परिस्थितीत एकमेकींना त्या 1,000 मैल दूर पर्यंत ऐकू शकतात. परंतु त्यांच्या उत्कृष्ट श्रवण शक्तीसह सोनार नॅव्हिगेशन या तंत्राचा वापर करून प्रकाशहीन महासागरात खोलवर नॅव्हिगेटही करू शकतात. व्हेल एक उत्कृष्ट स्विमर बरोबरच एक उत्कृष्ट डायव्हर पण आहे. आपल्या आवडत्या भक्ष्याच्या शोधासाठी ती समुद्रात 90 मीटर ते 500 मीटर पर्यंत खोल डाइव्ह करते. जन्माच्या वेळी 8 मीटर लांब आणि 4,000 किलोग्राम वजनाचे असणारे हे नवजात व्हेल फार जलद वाढते. जन्मानंतर 7 ते 8 महिने हे अवजड बाळ त्याच्या आईचे समृद्ध चरबीयुक्त दूध पिते आणि दररोज सुमारे 90 किलोग्राम वजन वाढवते. पण वेलच्या काही प्रजाती याही पेक्षा खोल डाइव्ह करू शकतात. आपले आवडते भक्ष्य मिळवण्यासाठी स्पर्म व्हेल दररोज 1,000 ते 2,000 मीटर खोल डाइव्ह करतात. तर कुवियस बीक व्हेल या जातीच्या व्हेल 3,000 मीटर खोल पर्यंत डाइव्ह करू शकतात. आजची विज्ञान कथा आपणास आवडल्यास लाईक करा. अशाच नवनवीन विज्ञान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपल्या प्रतिक्रिया आणि मते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.